खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आता धान पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलाय. पीक वाचवण्यासाठी शेतकरी वर्गाची धडपड सुरू आहे. त्यासाठी मोटार पंपच्या सहाय्याने धान पिकाला पाणी पुरवण्याचे काम देखील सर्वत्र सुरू आहे. मात्र या परिस्थितीत महावितरणकडून अचानक भारनियमन सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे धान पिकाला पाणी देणे अडचणीचे जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग संकटात सापडलाय. या समस्येची दखल घेत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून भारनियमाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत भारनियमनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी गडचिरोलीत आयोजित एका पत्रकार परिषदेतून दिली आहे. धान पीक अंतिम टप्प्यात असताना भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खासदार अशोक नेते यांनी पाठपुरावा केल्यामुळे काल 18 ऑक्टोबरपासून दुपारी 5:30 ते 6:30 व रात्रीचे भारनियमन बंद करण्यात आले आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील ग्रामीण भागात 6:30 ते 11:30 व 5:30 ते 6:30 महावितरणच्या वतीने भारनियमन केले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला धान पिकासाठी पाणी करण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतावरच रात्र काढावी लागत होती. सध्या धान पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने खासदार अशोक नेते यांनी लोकसभा मतदारसंघात अनेक तालुका दौऱ्यावर गेले असता अनेक शेतकऱ्यांनी दिवसाचे भारनियमन बंद करण्याची मागणी खासदारांकडे रेटून धरली होती. शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हा गंभीर विषय मांडला. नामदार मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व मुख्य सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली. पूर्व विदर्भात विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हे धान पिकवणारे जिल्हे आहेत. त्या जिल्ह्याला लोड शेडिंगचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला होता. मी स्वतः अधीक्षक अभियंता श्री बोरसे साहेब, कार्यकारी अभियंता श्री विजय मेश्राम यांना मी माझ्या कार्यालयात बोलावलं, त्यांना विचारणा केली. माझे मित्र चंद्रपूरचे राहणारे आणि राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री यांचा मंत्रिमंडळात दबदबा आहे असे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मी गेलो. त्यांच्याकडे यासंबंधी बैठक लावली, त्यांना या संबंध संपूर्ण विषयाची माहिती दिली. ताबडतोब सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपले कोल माईनचे, कोल फील्डचे जे प्रबंधक आहे, मुख्य प्रबंधक, त्यांच्याशी बोलले. त्यांना सांगितलं की तुम्ही कोळसा जेवढा पाहिजे तेवढा उपलब्ध करून द्या, तिथून घ्यायचं असेल त्या घ्या, पैशांची चिंता करू नका. आणि याचा परिणाम म्हणून याची दखल घेऊन त्या कोळफील्डच्या प्रबंधकांनी त्यांनी होकार दिला कोळसा देण्याचा. आणि एवढंच नाही तर बावनकुळे यांनी सुद्धा होकार दिला की सुधीर भाऊ मी ताबडतो आम्ही हा जी आर काढतो. आणि परिणाम असा झाला की 2 जिल्ह्यातच नाही, त्यांनी पूर्ण विदर्भाची लोड शेडिंग बंद केली. म्हणजे त्याची टायमिंग 6:30 ते 11:30 राहणार आहे, केवळ 11:30 राहणार आहे. आणि त्यानंतर पूर्णतः दुपारी म्हणजे दिवसभर आणि रात्री लोड शेडिंग राहणार नाही. याचा फायदा निश्चितच संपूर्ण पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे.